तू खरंच त्या संजना बरोबर मंगळसूत्र घ्यायला चाललाय? थांबून काय होणार आहे आई, कधी ना कधी आम्ही लग्न करणारच आहोत ना. पण तुला करायचंय का लग्न? नक्की. या बोलण्याला काही अर्थ नाही. अरे मध्येच नाही सुद्धा म्हणतोस, त्याच काय? पण आता होणार आहे, तेव्हा त्याबद्दल चर्चा नकोय. बाबा, तुम्ही आणि संजना आंटी इथेच राहणार ना? तुम्ही नाही ना जाणार कुठे? हे बघ इशू बेटा, माझी तरी तीच इच्छा आहे, पण आपल्या घरातल्या लोकांनी खूपच ताणलं आणि खूपच कटकट केली तर मला माहित नाही. नाही, आता विषय निघालाच आहे तर आत्ताच सांगतो. संजना जर इथे राहायला येणार असेल तर मी इथे राहणार नाही. हे बघ झालं, मग आमचं लग्न झाल्यानंतर तिने कुठे राहायचं असं तुझं म्हणणं आहे? ते मला माहित नाही बाबा. तिनं कुठे राहावं हे मी सांगतच नाही, मी इथं राहणार नाही हे मी सांगतो. तिच्या बरोबर एका घरात राहणं मला जमणार नाही. नाही, आणि गावाला असताना 20-25 दिवस नाईलाज म्हणून ते करून झालंय, ते शक्य होत नाही. मग माझी चिडचिड होत राहते आणि रोज अशा वातावरणात राहणं मला जमणार नाही. यश, आता खाताना हा विषय नको प्लीज. अरे काका, आपल्या घरात 24 तास आता हेच विषय असतात. आणि मग तू कुठे राहशील? मी कुठेही जाईन. काका बरोबर जाऊन वाशीला राहील किंवा आईकडे जाऊन डोंबिवलीला राहील. मग आत्ताच नाही, कारण संजना इथेच येणार, त्यात काही बदल होणार नाहीये. हे घर चालवा, तिला घेऊन कुठेतरी दुसरीकडे जा, तेही घर चालवा, एवढं सगळं करणं मला शक्य नाहीये. त्यामुळे तिच्या येण्याने कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी घरातून गेलं तरी मला चालणार आहे. यश कुठेही जाणार नाही, या घरातला एकही माणूस कुठेही जाणार नाही, कळलं सगळ्यांना? आणि ती संजना या घरात कशी येते हे बघतेच मी. या वयात असती थेरा करते, मुंडावळ्या बांधून गावभर फिरते, लाज सुद्धा वाटत नाही तिला. मला या विषयावर बोलायचं नाहीये. तुम्ही सगळे ही वस्तुस्थिती का एक्सेप्ट करत नाही तेच कळत नाही मला. कसली कसली वस्तुस्थिती? त्याचं अरुंधतीशी लग्न झालं होतं, ही वस्तुस्थिती होती ना? मग का नाहीये मान्य केली ती? का त्या संजनाच्या मागे गेला? कांचन नको. आई आई, तू आधी शांत, तू ये ये इकडे ये, बस ये, तू शांत बस. बघ आई, तू जर सारखा असा त्रास करून घेणार असेल ना तर खरंच माझ्या घरी घेऊन जाईन तुला. नको ना आई पुन्हा पुन्हा तेच तेच विचार. आई आता सोड, जाऊ दे, दादाचं वागणं आपल्या कंट्रोल मध्ये नाहीये. हो, पण त्यामुळे माझ्या घराची वाताहत होते, कुटुंबाची फरफट होते, हे दिसत नाहीये का त्याला? कांचन जाऊ दे, असू दे, काय दिवस दाखवलेत या पोरानं या वयात, काय बोलायचं आता? विमलचा पगार, इथला खर्च, तिथे थोडे पैसे द्यावेच लागतील. आईच्या ऑपरेशनचं बघायला पाहिजे, माझी सर्जरी आहेच, ऑनलाईन क्लासेस घेऊन पुरणार नाहीये. इतकी वर्ष या बाबतीत मी काहीच केलं नाही, पैसा साठवला नाही, व्यवहार शिकले नाही, चुकलं माझं. आता हे सगळं शिकायला हवं, काहीतरी करायला हवं. शाळा सुद्धा बंद आहेत सध्या, सुरू झाल्या तरी मला शाळेत शिकवण्यासाठी सुद्धा आधी माझं शिक्षण पूर्ण करावं लागेल. शिक्षणाची अट नसेल अशी एखादी नोकरी मिळेल का, चौकशी करायला हवी. या दिवसात आहेत त्यांच्याच नोकऱ्या जात आहेत, म्हणून काहीतरी हालचाल तर करायला हवी, कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. देविकाला विचारते, तिच्या ओळखीने कुठे काही मिळतंय का बघते. अरु, हाय. अग क्लासेस चालू आहेत का तुझे? नाही नाही, आताच संपले, बस ना. काय ग अरु, तू सुधीरशी बोलशील का? कशाबद्दल? हे बघ, सुधीरची बायको जाऊन आता 5 वर्ष झाली. तेव्हा निहार लहान होता, सुधीर धक्क्यातून सावरला नव्हता, म्हणून मी काही बोलले नाही. पण अलीकडे माझ्या फार मनात येतं, सुधीरने दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा,
नाही का? काहीच हरकत नाही, जरूर करायला हवा. अगं पण तो तयार नाहीये, उडवूनच लावतो. तूच बघ, त्याला स्वतःच असं काही आयुष्य उरलेलं नाहीये. आणि असं काय फारसं वय झालंय ग त्याचं? एखादी चांगली त्याच्यासारख्याच परिस्थितीतली मुलगी मिळू शकेल की नाही त्याला? माझ्या काळजीपोटी तो हा विचार करत नाही, ह्याच मला खूप वाईट वाटत गौरव. मी बोलते आहे त्याच्याशी. आणि दुसरं सांगू का, समजा छोटी मोठी नोकरी करणारी मुलगी मिळाली ना, तर सुधीरला हातभार लागेल. खरंय, अलीकडे ना मला त्याची फार काळजी वाटते. माझ्यानंतर कसं होणार ग त्याच? निहार भरभर मोठा होईल, सुधीर एकटा पडेल. मी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्यानंतर कुणीतरी हवंच ना ग त्याला. आणि निहारला पण बघितलंय मी, आईशिवाय कसा वाढतोय मला ठाऊक आहे ग. निहारकडे बघून मलाही खूप वाईट वाटत ग. बघूया आपण, सुधीरचं नाव तर नोंदवूया एखाद्या विवाह संस्थेत, आणि मी बोलीन त्याच्याशी सविस्तर. तू नको काळजी कर. डोळ्यात एकच सगळ्यांचं चांगलं होऊ देत रे परमेश्वरा. आई. हॅलो ताई. अग आनंद, कशी काय आलीस? ये ये, मी पाणी आणते. कशी आहेस ग बाळा? मी छान आहे, तुम्ही कशा आहात? बरी. हे घे. थँक्यू. अचानक कशी काय आलीस, काही न सांगता? अगं नाशिकला गेले होते एका दिवसासाठी, म्हटलं येता येता तुला भेटावं. मी तुझ्यासाठी एक बातमी आणली आहे. म्हणजे? ताई मागे आपण एका आश्रमात गेलो होतो, ती एक ट्रस्ट आहे, तुला आठवत आहे ना? हो. तर तिथे त्यांना एका अशा व्यक्तीची गरज आहे जी व्यक्ती त्यांच्या ट्रस्टची कामं बघेल. बरंच क्लिअरिकल स्वरूपात कामं असतात, म्हणजे लेखी नोंदी ठेवायच्या असतात, फोन करायचे असतात, फॉलोअप करायचे असतात, सरकारी कामंही असतात. थोडक्यात काय, त्यांच्या ट्रस्टची दैनंदिन कामं पाहायची किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करायचं. बरं. आणि कामाचं स्वरूप म्हणशील तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे 2 ते 3 दिवस तुला आश्रमात काम करावं लागेल आणि बाकीचे दिवस तुला ट्रस्टच्या ऑफिसमध्ये काम करावं लागेल. काय झालं, त्यांचं बोलणं सुरू होतं तर त्यांनी मलाही विचारलं की माझ्या पाहण्यात कुणी आहे का. मला एकदम तूच आठवलीस. तुला आवडेल काही काम करायला? म्हणजे यात ॲडेड ॲडव्हान्टेज एक आहे, ते म्हणजे तुला आठवड्यातला 1 दिवस तिथल्या महिलांना गाणं शिकवता येईल. काय बोलू मी, कशी का दरवेळी माझ्या मनातलं ओळखून मदतीला धावून येतेस तू? तुझा विश्वास नाही बसणार, आता मी हाच सगळा विचार करत होते. हे बघ सगळे हिशोब. ताई डोंट वरी, मला प्रश्न कळला. हे बघ, ट्रस्ट आहे, नोकरी आहे, पैसेही मिळतील. आता किती मिळतील ते आपण नंतर बघू, म्हणजे कमी मिळतील पण मिळतील नक्की. अगं पण अनघा, ही समाजसेवा करणारी संस्था आहे, त्यांच्याकडे मी पैसे कसे मागू? ताई तू तुझा वेळ आणि मेहनत देणारेस, मग त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे ना. मुळात तू प्रामाणिकपणे काम करणारेस, त्यांच्या ट्रस्टचा गैरफायदा नाही घेणारेस. कोणतंही काम फुकट नाही करायचं, त्याचा मोबदला हा मिळायलाच पाहिजे, नाहीतर लोक नुसतंच गृहीत धरतात. तसं नको करूस. अनघा मला आवडेल हे काम करायला, अगदी मला हवं होतं ना तसं आहे हे काम. काय आहे? हो ग अगं, ऐकल्यावर मला सुद्धा वाटलं की अरुसाठी खूप छान संधी आहे. पण त्यांचं ऑफिस कुठे असणार आहे ग? बोरिवलीला, तुमच्या घराच्या जवळ. म्हणूनच मी त्या संस्थेची कामं करायला लागले, कारण मलाही ते जवळ पडतं ना. पण रोज अरु एवढा प्रवास कसा करणार? आई अगं करायचा, सगळ्या गोष्टी कुठे आपल्या सोयीच्या मिळतील? थोडे कष्ट पडतील पण करतात की बायका, याहीपेक्षा जास्त कष्ट करतात. या कारणासाठी ही संधी नाकारायची नाही आहे. अनघा त्यांना सांग, मी ही नोकरी करायला तयार आहे. गौरी कशी आहे साडी? मी विचार करते यावर ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवून घेते, म्हणजे कसं अजून छान दिसेल. व्हॉट्स इट? हो काय आहे? काय म्हणजे लग्नाची तयारी, शॉपिंग. हे बघ नाईस.
मी विचार करते ह्यातली एक साडी मी लग्नात नेसेन आणि एक रिसेप्शन साठी. रिसेप्शन? हो ग, माझ्या ऑफिसच्या स्टाफला ना छोटीशी पार्टी द्यावी असं आहे माझ्या डोक्यात. म्हणजे कसं? आय मेक इट ऑफिशियल. ए, मेन गोष्ट तर राहिलीच गौरी. तदा, हे बघ. नाईस ना? अगं बोरिवलीत ना एक नवीन शॉप उघडली. त्यांच्याकडे असे क्यूट छान नाजूक डिझाईन्स आहेत. म्हणजे टिपिकल असं काही नाही आहे आणि वर्किंग वुमेनसाठी सुद्धा असे नाजूक डिझाईन्स आहेत. मला खूपच आवडले. नाईस ना? तू सुद्धा जाऊन बघून घे एकदा. ओके? तू काय घालणार आहेस माझ्या लग्नात? तुझ्यासाठी आपण नवीन साडी घेऊया. नाही नको. अगं का? मी घेत नाही. मला नको आहे. ठीक आहे, येणारच ना माझ्या लग्नाला? नाही, मला नाही यावं असं वाटत आणि यश सुद्धा नक्की नाही येणार. गौरी, मी तुझी मावशी आहे. ही माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची घटना आहे. माझ्या घरचं कोणीतरी असावं असं वाटतं मला. पण मी येऊन काय होणार आहे मावशी? मला असंही तुझ्या आनंदात सहभागी नाही होता येणार आहे. खूप कसं तरी वाटणार आहे मला, मनातून गिल्टी वाटणार आहे. काहीतरी खूप चुकीचं सुरू आहे असं वाटणार आहे. मग आता काय चुकीचं? नाही, तुझ्या दृष्टीने नसेल पण माझ्या दृष्टीने आहे, म्हणून नाही यायचंय मला. मावशी, आय विश यू अ गुड लाईफ. पण आम्ही कुणीही तुझ्या लग्नाला येऊ, म्हणजे मी किंवा यशच्या घरचं कुणीही, अशी अपेक्षा ठेवू नकोस. नाही येणार आहे कोणी. वर्ष झाली हा दागिना गळ्यात घालू. आता घालेन, हक्काने घालेन. आता माझ्या गळ्यातून हे मंगळसूत्र कोणीच काढू शकणार नाही. कांचन, काय गे सकाळी सकाळी दागिने काढून बसलीस? ते काढले नाही तो, बघते ठेवेन आता. बघायचंय काय त्यात? सगळे दागिने पाठ आहेत तुला. हे मंगळसूत्र अरुंधतीने अनिरुद्धच्या हातात दिलं घटस्फोट झाल्यावर. अनिरुद्धने घरी आल्यावर मला दिलं. देताना काही बोलला नाही, माझ्याकडे नीट बघत सुद्धा नव्हता. अरुंधती आपल्याकडे आली होती ना, तेव्हा तिचा गळा मोकळा होता. बघून वाईट वाटलं. आपली विशाखा अगदी निलिमा सुद्धा गळ्यात काहीतरी वेगळं घालायचं म्हणून मंगळसूत्र काढून ठेवतात. पण अरुंधती, गेल्या वर्षीपर्यंत अरुंधतीला कधीही गळ्यात मंगळसूत्र नाही असं बघितलं नाही हो मी. कांचन, अगं या सगळ्या समजुती आहेत, आपण सोडून द्यायच्या. आता अरुंधतीला हे मंगळसूत्र गळ्यात घालणं त्रासदायक वाटत असेल तर ठीक आहे, आपण समजून घ्यायचं. आणि हे बघ, आता जे झालंय ते झालंय, आपण नाही उगाळत बसायचं, कळलं का? पुढे बघूया. अहो, अविनाशला सांगा ना इथे थांबायला. मी अविनाश इथे राहिला ना तर मला वाटतं ते संजनाला सुद्धा थोडा वचक बसेल. अविनाश ऐकत नाही तिचं. हो, बघितलंय ना मी दोन तीनदा, तो बरोबर तिला उत्तर देतो. असं कोणतरी हवंच हो घरात. अगं मग तू आहेस की? माझीच चूक झाली हो. मला अनिरुद्धला सुधारायचं होतं का अरुंधतीला समजवायचं होतं हे माझं मलाच कळत नव्हतं.
जेव्हा कळलं तेव्हा डोक्यावरून खांद्यावर आली होती, पण गेली मात्र नव्हती. आता तर काय, मला जुमानतच नाही. कठीण आहे कांचन, खरंच कठीण आहे. ती बिचारी अरुंधती गरीब स्वभावाची म्हणून टिकली तुझ्या तडाख्यात, नाहीतर तिलाही घालवलं असतंस तू पूर्वीच. आता मी काय केलंय? तू बराच काळ अनिरुद्धला गरज नसताना पाठीशी घातलंस, हे चुकलं तुझं. तू हे केलं नसतंस ना तर आज कदाचित ही वेळ आलीच नसती. बर, आता हे सगळं आवर आणि खाली नाश्ता करायला ये. आई. हा बोल. अय्या, हे काय? अरु, दागिने सुद्धा ठेवून गेली? हो का? नाही, स्त्रीधन असत ना हे. घटस्फोटानंतर दागिने घेऊन जात आले असते. का नाही घेऊन गेली? सांभाळायला दिले तिने मला, तिचेच आहेत. त्याच काय आहे, तिच्या आईकडे लॉकर नाहीये म्हणून इथे ठेवून गेली. कळलं? अच्छा. पण आई, अरुणे पोटगी सुद्धा घेतली नाही म्हणे? नाही. का? घ्यायला हवी होती. आता यानंतर एवढा पैसा कुठून मिळवणार ती? आणि सध्याच्या काळात खर्च काही कमी असतात का? मी तर म्हणते ना, तिने दणदणीत पोटगी घ्यायलाच हवी होती. तिला नको होती का? नाही, पण मागून मिळायला पण पाहिजे ना. भाऊजींची नोकरी गेली आहे, ते कोर्टात म्हणू शकले असते की माझी नोकरी गेली आहे, पैसे कुठून आणू? कसं असतं? नाही म्हणजे अविनाशी नोकरी कमी पगाराची आहे, नोकरी धरसोड करतो वगैरे वगैरे इतकी वर्ष ऐकतेली. पण आता गरज असताना त्यांची नोकरी आहे आणि भाऊजींची गोले लठ्ठ पगाराची नोकरी गेली आहे, म्हणजे आता पैसा कुणाचा कामाला येणार? यांचा. निलिमा, हे जे घर दिसतंय ना, हे एवढी वर्ष अनिरुद्धच्या गले लठ्ठ पगारावरच चाललंय. कधीतरी एक दिवस मी पैसे देतो, मी मदत करतो असं म्हणणं वेगळं आणि 20-20 वर्ष घर चालवणं वेगळं. कळणार नाही तुला ते. सोडून दे, एक गोष्ट स्पष्ट सांगते तुला. इथे राहणार असशील तर अनिरुद्धच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त डोकवायचं नाही, आणि इथे राहायचं असेल तर स्वतःला बदलावं लागेल. म्हणजे? म्हणजे सकाळी लवकर उठावं लागेल, स्वयंपाक घरात लक्ष द्यावं लागेल, घरातल्या बारीक सारी गोष्टींकडे लक्ष देऊन ते पूर्ण केले पाहिजे. हे बघ, ही धर्मशाळा नाहीये इथे येऊन पथारी पसरायला. इथे राहायचं असेल तर घरातल्या कामाला हातभार लावावा लागेल. अगदी अरुंधती एवढं जमणार नाही तुला. घरातली बारीक सारीक कामं लक्ष घालून करावी लागतील. अविनाशला पार नोकर करून टाकलंयस तू. नाही हो, त्यांनाच काम इतकं आवडतं ना करायला. आता तो एकटा नाहीये, आम्ही सुद्धा आहोत. आम्हाला हे अजिबात आवडत नाहीये, कळलं का? मध्ये का उभी आहेस? बाजूला आणि चल खाली, भरपूर कामं पडलेत. चला. हो, आले. तुझे लेटेस्ट रिपोर्ट्स मी बघितले अरुंधती, चांगलेत. शुगर कंट्रोलमध्ये आहे, हिमोग्लोबिनही बरं आहे. तू असं कर, उद्याच ऍडमिट हो, आपण सर्जरी करूया. उद्याच? उशीर कशाला करायचा? चालणार आहे ना तुम्हाला? हे बघ, मी प्रयत्न करणार आहे फक्त फायब्रॉइड्स काढण्याचा, म्हणजे मायमेक्टमी करूया. म्हणजे सर्जिकल मेनोपॉजचा त्रासही होणार नाही तुला आणि रिकव्हरीही जरा लवकर होईल. मॅडम, पोस्ट ऑपरेशन काय काळजी घ्यायची ते प्लीज तुम्हीच आईला सांगा.
हे बघ, बेसिकली आठवडाभर तरी व्यवस्थित आराम करावा लागेल. वेळच्या वेळी खाणं, व्यवस्थित पाणी पिणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जड वस्तू उचलायच्या नाहीत, हे सगळं फॉलो करावं लागेल. थोडासा डिस्कम्फर्ट होईल, थोडं दुखेल, पण आपण तुला औषधं देणार असो, त्यातूनही तुला खूपच असह्य होतंय असं वाटलं तर मग माझ्याकडे या परत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे धावपळ करायची नाही, कारण नाहीतर ते जे फायब्रॉइडचे स्कार्स असतात ना, तिथे परत ब्लीडिंग होईल, क्लॉट्स येतील आणि मग कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. त्यामुळे आराम मात्र स्ट्रिक्टली केलाच पाहिजे. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही, कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.